श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। शिवलीलामृत अध्याय पाचवा। पाचव्या अध्यायामध्ये प्रदोष व्रताचा महिमा वर्णन केला आहे। हा अध्याय वाचावा, प्रदोष व्रत करावं, आपल्यावरील प्रत्येक संकटाचं निरसन होईल, गेलेलं वैभव परत प्राप्त होईल। श्री गणेशाय नमः। सदाशिव अक्षरेचारी, सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी, तो उद्धरी बहुता जीवा, बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार, शास्त्र वक्ते करीती विचार, परी जे शिव नामे शुद्ध साचार, कासया इतर साधने त्या, नामाचा महिमा परमाद्भुत, त्यावरी प्रदोषव्रत आचरत, त्यासी सर्वसिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा, तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान, पाहिजे ती ही प्रदोषव्रत पूर्ण, यथा सांग करावे, प्रदोषव्रत भावे आचरिता, या जन्मी प्रचिती पाहवी तत्वता, दारिद्र्य आणि महाव्यथा निशेष पळती षण्मासात, एक संवत्सरे होय ज्ञान, द्वादश वर्षी महद्भाग्यपूर्ण, हे जो असत्य मानिल व्यास वचन, त्यासी बंधन कल्पांतवरी, त्याचा गुरु लटिकाच जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान, उमावल्लभ चरणी ज्याचे मन, त्याहुनी पावन कोणी नाही, मृत्यू गंडांतरे दारुण, प्रदोष व्रते जाती निरसोन, ये विषयी इतिहास जाण, सूत सांगे शौनकांदिका, विदर्भ देशींचा भूभुज, सत्यरत नामे तेजपुंज, सर्वधर्मरत पराक्रमी सहज, बंदीजन वर्णिती सदा, बहु दिवस राज्य करीत, परी शिव भजनी नाही रत, त्यावरी शाल्य देशींचा रूपनाथ, बळे आला चालून या, आणिक त्याचे आप्त, क्षोणी पाळ साह्य झाले बहुत, सप्त दिवसपर्यंत युद्ध अद्भुत जाहले, हा एकला ते बहुत, समरभूमीसी सत्यरथ, धारा तीर्थी पावलामृत, शत्रुनगरात प्रवेशले, राजपत्नी गरोदर राजस, पूर्ण झाले नऊ मास, एकलीच पायी पळता वनवास, थोर अनर्थ ओढवला, परम सुकुमार लावण्यहरिणी, कंटक सरांटे रुतती चरणी, मूर्छना येऊनी पडे धरणी, उठोनी पाहे मागे पुढे, शत्रु धरतील अकस्मात, म्हणूनी पुढती उठोनी पळत, किंवा ते विद्युतलता फिरत, अवनीवरी वाटतसे, वस्रे अलंकार मंडित, हिरा ऐसे दंत झळकत, जिचा मुखेंदू देखता रतिकांत, तन्मय होऊनी नृत्य करी, पहा कर्माची गतिगहन, जिच्या अंगुष्टीन पडे सूर्यकिरण, ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी, वनी हिंडे महासती, जेवी नैषद्रायाची दमयंती, की भिल्ली रूपे हेमवती, दुस्तर वनी तैसी हिंडे, कर्म नदीच्या प्रवाही जाण, पडली तीस काढिल कोण, असो एका वृक्षाखाली येऊन, परमव्याकुळ पडियेली, शांतीची शतेदासी, ओळंगती सदैव जियेपासी, इंदुमती नाम जियेसी, भूमीवरी लोळत, चहूकडे पाहे दीनवदनी, जिवा मुख वाळेन मिळे पाणी, ती प्रसूत झाली तेची क्षणी, दिव्य पुत्र जन्मला, तृषेने तळमळी अत्यंत, कोण उदक देईल तेथ, बाळ टाकोणी उठन बैसत, गेली एका सरोवरा, उदकात प्रवेशली तेच क्षणी, उंजळी भरुणी घेतले पाणी, तव ग्राही नेली ओढुणी, विदारुणी बक्षिली, घोर कर्माचे विदान, वनी एकला रडे राजनंदन, तव उमा नामक विप्रपत्नी जाण, विगतधवा पातली, माता पिता बंधू पाही, तिये लागी कोणी नाही, एक वर्षाचा पुत्र तीसही, कडेही घेऊन आली तेथे, तो नाही केले नालच्छेदन, ऐसे बाळ उमा देखोन, म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न, कोणी टाकले दुस्तर्वनी, म्हणे कोण जाती कोण वर्ण, मी कैसे नेऊ उचलून, जावे जरी टाकून, मृकव्याघ्र भक्षितल की, स्तनी दाटून फुटला पान्हा, नेत्री ढाळीत अश्रुजीवना, बाळ पुढे घेऊन ते ललना, मुख कमळी स्तन लावी, संशय समुद्री पडली वेल्हाळ, म्हणे नेऊ की नको बाळ, तव तो कृपाळू पयफेन धवल, यती रूप धरुणी पातला, उमे लागी म्हणे त्रिपुरारी, बाळ नेई संशय न धरी, महद्भाग्य तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला, कोणासी न सांगे हे मात, समान पाळी दोघे सुत, भणंगासी परीस होय प्राप्त, तैसे तुझ जाहले, अकस्मात निधी जोडत, की चिंतामणी पुढे येऊ पडत, की मृतांच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते, ऐसे बोलोनी त्रिपुरारी, कुप्त झाला ते अवसरी, मग दोघे पुत्र घेऊन इथे नारी, देशग्रामांतरी हिंडत, ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत, राजपुत्राचे नाम ठेवले धर्मगुप्त, घरोघरी भिक्षा मागत, कडिये खांदी घेऊन या, लोकपुस्ता उमा सांगत, माझे पोटीचे दोघे सुत, ऐसे हिंडता हिंडत, एक चक्र नगरा पातली, घरोघरी भिक्षा मागत, शिवालय देखिले अकस्मात, आत द्विज दाटले बहुत, शांडिल्य त्यात मुख्य मृषी, तो शिव आराधना करती विधियुक्त, तो उमा आली शिवालयात,
क्षण एक पूजा विलोकित। तो शांडिल्य ऋषी बोलला, अहा कर्म कैसे गहन, हा राजपुत्र हिंडे दीन होऊन कैसे विचित्र प्राक्तन। उमा वचन ऐकती झाली, ऋषींचे चरण उमाधरित। म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत, त्रिकालज्ञानी महासमर्थ, भूत भविष्य ज्ञान तुम्हा, याची माता पिता कोण, आहेत की पावली मरण। यावरी शांडिल्य सांगे वर्तमान, याचा पिता जाण सत्यरथ। वि होता नृप जाण, प्रदोष समयी करी शिवार्चन, तो शत्रू आले चहूकडून, नगर त्याचे वेडिले, शत्रूंची गजबज ऐकून, उठला तैसीच पूजा सांडून, तो प्रधान आला पुढे धावून, शत्रू धरून आणले, त्याचा शिरच्छेद करून, पूजा पूर्णन करिता उन्मत्तपणे, तैसा सिजाहून करी भोजन, नाही स्मरण विषयांदा, त्याकरिता या जन्मी जाण, सत्यरथ अल्पायुषी होऊन अल्पव्यात गेला मरुण, म्हणून पूजन न सोडावे। त्याच्या मातेने सवत मारली, ती जळी विवशी झाली, पूर्ववैरे बूढ निगेली, क्रोधे बक्षिली विदारुणी। हा राजपुत्र धर्मगुप्त, याने काहीच केले नाही शिवरथ, म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडियेला। याकरिता प्रदोषकाळी अव्यग्र पूजा वा इंदोमौळी, पूजन सांडुनी कदाकाळी सर्वताही न उठावे। भवानीस बैसूनी कैलासनाथ, प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत, वागदेवी वीणा वाजवीत, वेणुपुरहूत वाजवितसे, अंबुज संभव ताल संवारी, भार्गवी गातसे मधुरस्वरी, मृदंग वाजवे मधुकैटभारी, नृत्यगती पाहुनिया। यक्षपती शिव प्राणमित्र, हस्त जोडोनी उभा समोर, यक्षगणगंधर्व किन्नर सुरासुर उभे असती, ऐसा प्रदोषकाळीचा महिमा, अगोचर निगमागमा। मग काय बोले उमा, मम पुत्र दरिद्रिका झाला, तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत, पूर्वी घेतले दुष्ट अमित, दान केले नाही किंचित, शिवार्चन न करी सदा, प्राणने जीवा दग्ध यथार्थ, दुष्टपतिग्रहे दग्ध हस्त, श्री अभिलाषे नेत्र दग्ध होत, मंत्रांसी सामर्थ्य मग गैचे। मग उमेने पुत्र दोणी घातले ऋषींचे चरणी, तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी, प्रदोष व्रत उपदेशिले, पक्ष प्रदोष शनि प्रदोष, महिमा वर्णा अतिविशेष, निराहार असावे त्रयोदशीस, दिवसा सत्कर्म आचरवे, तीन घटिका झालिया रजनी, प्रदोष पूजा आरंभावी प्रीतिकरुणी, गोमये भूमी सार ओनी, दिव्य मंडप उभारीजे, चित्रविचित्र वितान, कर्दळी स्तंभ इक्षु ढंडे करुण, मंडप कीजे शोभायमान, रंगमाळा नाना परी, शुभ्र वस्त्र नेसावे आपण, शुभ्रगंध सुवास सुमन, मग शिवलिंग स्थापून पूजा करा विविधियुक्त, प्राणायाम करुण देखा, अंतर्बाह्य न्यास मातृका, दक्षिण भागी पूजा वेमुरांतका, सव्य भागी अग्नितो, वीरभद्र गजानन, अष्ट महासिद्धी अष्ट भैरवपूर्ण, अष्ट दिक्पाल पूजन, सप्तावर्णी शिवपूजा, यथा सांग शिव ध्यान, मग करावे पूजन, राजोपचारे सर्वसमर्पूण, करावे स्तवन शिवाचे। जय जय गौरी नाथ निर्मळ, जय कोटी चंद्र सुशीतळ, सचिदानंद घन अढळ, पूर्ण ब्रह्म सनातन। ऐसे प्रदोष व्रत ऐकून बाळ उपदेशिले दोघे जण, मग ते एक मने करून राहते झाले एक चक्री। चार महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत, गुरुवचने यथार्थ, शिवपूजन करती पै, शिवपूजा न द्यावी सर्वथा, न द्यावे प्रसाद तीर्था, शत ब्रह्म हत्यांचे पापमाथा, होय सांगता शांडिल्य, सर्व पापा होनी पापथोर, शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर, सदा सादर शिवभजनी। ब्रह्मपुत्र शुचिव्रत, एकला नदी तीरी क्रीडत, दरडी ढासळता अकस्मात द्रव्यघट सापडला, घरासी आला घेऊन माता संतोषली देखून, म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण, ऐश्वर चढत चालले। राजपुत्रास म्हणे ते समय, अर्धद्रव्य विभाग घेई, एरू म्हणे सहसाई, विभाग न घेई आग्रजा, या अवनी तीरधन आमुचेच आहे संपूर्ण, असा ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही। यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून, तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या, दोघे पाहती दुरुणी, परम सुंदर लावण्य खाणी, शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागुनी, परदारा नयनी न पहाव्या, दर्शने हरती चित्त, स्पर्शने बळवीर्य हरित, कौटिल्यदंभ संयुक्त महा अनर्थ करिणी, ब्रह्मसुतासी तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण, स्वरूप सुंदर मन्मथाहून आकर्णने कोमलांग, जवळी येऊनी पाहत तो मुख्य नायिका विराजित, अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी, कोद्रबीन नामा गंधर्वपती, त्याची कन्या अंशुमती, पिता पुसे महिषाप्रती, हे कन्या अर्पू कोणाते। मग बोले हिमनगजामात, धर्मगुप्त सत्यरथाचा सुत, तो माझा परमभक्त,
त्यासी देई अंशुमती हे पूर्वींचे शिववचन असो यावरी अंशुमते पाहेदुरुण न्याहाळितराजनंदन वाटे पंचबाण दुसरा शिरसिंधुत रोहिणी रमण काय आला कलंक धून तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी 32 लक्षण संयुक्त अजाणू बाहू चापशरमंडित विशार वक्षस्थळ चालत करी नायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखूनी त्वरित अंशुमती सखया प्रती सांगत तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊनी समस्त सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि कावणा अंशुमती एकली जाणा राजपुत्रा कुणावित भूरह पल्लव पसरुणी एकांती घातले आसन वरी वृक्ष ढहाळिया भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्यवदन विशाल भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ठ सुकुमार मंजुळ भाषिणी नेत्र कटाक्षबाणी विंधिले ते लावण्य हरिणी मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान भूसेतया ते शृंगार सरोवरा तुजपासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नित्र मिलिंद कि तव वचन गर्जता अंबुद मम चित्त शिखी नृत्य करी कवी गुरुहुनी तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवीत म्हणे मी काया वाचा मने करुण तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अनंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती 3 दिवसा येईनी या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्नसिद्धी साधावया ऐसे बोलून ते चातुर्यराशी वेगे आली पित्यापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतोन बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरुण म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरु चरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय नून काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो या वरी ते दोघे बंधू येऊन मातीसी सांगती वर्तमान येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फळ देत चालले या वरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्व राज सह परिवारेसी सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखा सुनत्वरित धाडूनी उभा आणवली या वरी यथा सांगलग्न 4 दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा स्वर्गींच्या दिव्य वस्तू अमौलिक सतेज विहिणीस देत गंधर्वराज लक्ष रथ 10,000 गज तेजपुंज 1,00,000 वाजी 1,00,000 दासदासी अक्षय कोश रत्नराशी अक्षय भाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रांसमवेत मान देऊन बोलविली सुखासनारूढ अंशुमती पती सवे चालली शीघ्रगती कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जियेच्या चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळभार येऊनी वेळिले विदर्भ नगर सत्यरथ पितियाचे नगर दुर्गा वरुणी अपार उल्हाट यंत्रांचा होत भडीमार परी गंधर्वांचे बळफार घेतले नगरक्षणार्धे जेने पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्शन तो जीताची धरुणी जाण आपला करुण सोडला देशो देशींचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ झाला माता उमा बंधू शुचिव्रत त्या समवेत राज्य करीत 10,000 वर्षांपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करुण अलंकार वसरे दिधली दुर्भिक्ष जळ शोष अवर्षन आदि व्याधी वैधव्य मरण दुःख शोह कलह विघ्न राजा तुनी पळाली प्रजा भूदेवदायाद देती रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यौवराज शुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे 10,000 वर्ष राज्य करुण सुदत्तपुत्रासी राज्य देऊन चिंतितामणी उमाधवर चरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पाहुनी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवविमानी बैसती करीत स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन जगतात्मा शिव विलोकून जय जयकार करुण लोटांगणे घालिती दीनबंधू जगन्नाथ पतितपावन कृपावंत हृदय धरुण समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीते जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापा होय क्षय जेथे जाय तेथे विजय
धनधान्य वृद्धी होय, ऋण जाय निरसोनी, प्रदोष महिमा अद्भुत, जे आचरती ऐकुनी ग्रंथ, तेथे कैसे दारिद्र मृत्य, सत्य सत्य त्रिवाचा, ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ, त्याची शिवपाठी राखित, सदा हिंडे उमाकांत, अंती शिवपद प्राप्ततया, हा ग्रंथ आम्र वृक्ष सुरस, पद्यरचना फळे आली पाडास, कुतर्कवादी जे वायस, मुखरोग त्यास नावडे, जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा, श्रीधर वरदा सर्वसाक्षा, दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा, नयेसी लक्षा निगमागमा, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, पंचमाध्याय गोडहा, श्री सांब सदा शिवार्पणमस्तु, श्री स्वामी समर्थ।